विद्यार्थी मित्रांनो, आपण वरती जे प्रश्न आपल्याला दिलेले आहेत ते आपल्याला नक्कीच पडले असतील, त्याबद्दल आता आपण माहिती घेणार आहोत. त्यामध्ये पहिलं जे आहे शेअर्सची निर्मिती. समजा एखादी व्यक्ती त्याचं स्वतःचं दुकान असलं किंवा दोन ते चार व्यक्ती एकत्र येऊन एखादी व्यापार करणं यासाठी भाग भांडवल जे आहे हे कमी प्रमाणात लागतं. परंतु एखादी कंपनी, उद्योग किंवा एखादी कारखाना जर सुरू करायचा असला तर मोठ्या भांडवलाची गरज त्या ठिकाणी आपल्याला पडते. मग हे भाग भांडवल आपल्याला समाजाकडून उभं करावं लागतं. कारखाना किंवा कंपनी सुरू करण्यासाठी इच्छुक असलेल्या ज्या व्यक्ती आहेत त्या एकत्र येतात व समाजाकडून भांडवल उभं करतात, कंपनी स्थापन करतात. भारतीय कंपनी कायदा 1956 नुसार कंपनीची नोंदणी त्या ठिकाणी होते. कंपनी स्थापन करणाऱ्या व्यक्तींना कंपनीचे प्रवर्तक म्हणजेच प्रमोटर म्हणतात व अशी कंपनी म्हणजेच मर्यादित म्हणजेच पब्लिक लिमिटेड कंपनी होय. कंपनी सुरू करण्यासाठी जेवढा पैसा लागणार आहे त्याला आपण भांडवल म्हणतो. या भांडवलाचे लहान लहान समान भाग करतात. हे भाग साधारणतः 1 रुपया, 2 रुपये, 3 रुपये, 4 रुपये, 10 रुपये किंवा 100 रुपये इत्यादी किमतीचे असतात. या प्रत्येक भागाला शेअर्स असं म्हटलं जातं. त्यानंतरचा जो मुद्दा आहे शेअर्सची खरेदी. शेअर्सची खरेदी ही आपण स्टॉक एक्सचेंज, ज्याला आपण इक्विटी मार्केट सुद्धा म्हणू शकतो, कॅपिटल मार्केट किंवा शेअर मार्केट म्हणतो. तर या ठिकाणी आपण आपल्या शेअर्सची खरेदी योग्य तो मोबदला देऊन योग्य त्या कंपनीचा शेअर्स त्या ठिकाणी विकत घेऊ शकतो. त्यानंतर शेअर्समध्ये गुंतवणूक. शेअर्समध्ये गुंतवणूक करताना सर्वसाधारणपणे आपल्याला आधी शेअर्स मार्केटचा पूर्ण अभ्यास असावा लागतो. त्यानुसार ज्या कंपनीचे शेअर्स चांगल्या प्रकारचे आहेत किंवा ज्या कंपनीमध्ये अधिक लाभांश मागच्या वर्षात 10 वर्षांमध्ये झालेला आहे अशा कंपनीचे शेअर्स मध्ये आपण जर गुंतवणूक केली तर त्या ठिकाणी आपल्याला अधिक लाभांश त्या ठिकाणी मिळत असतो. त्यानंतर शेअरधारक किंवा शेअर भागधारक. कंपनीचे शेअर विकत घेणारी व्यक्ती त्या कंपनीची भागधारक म्हणजेच शेअरधारक होते. भागधारक हा त्याच्याकडे असलेल्या शेअर्सच्या प्रमाणात त्या कंपनीचा मालक असतो. त्यानंतर लाभांश. कंपनीला आर्थिक वर्षात झालेल्या नफ्याचे वाटप शेअर्सच्या संख्येनुसार भागधारकांमध्ये केले जाते. भागधारकांना मिळणारा नफा म्हणजेच भाग म्हणजेच लाभांश त्याला म्हटलं जातं. त्यानंतर शेअर्सची दर्शनी किंमत व बाजारभाव. शेअर्सची दर्शनी किंमत त्याला फेस व्हॅल्यू म्हणजेच FV असं म्हटलं जातं. कंपनीच्या शेअर सर्टिफिकेटवर छापलेली एका शेअर्सची किंमत म्हणजेच दर्शनी किंमत होय. त्यानंतर बाजारभाव. ज्या किमतीने शेअर बाजारात शेअर्सची खरेदी किंवा विक्री होते त्या किमतीला त्या शेअर्सचा बाजारभाव म्हणजेच मार्केट व्हॅल्यू असं म्हटलं जातं.